बेरोजगारीच्या संदर्भाने विद्यार्थ्यांचे सातत्याने प्रश्न आहेत. शासकीय नोकर भरतीच्या ठोस जाहिराती, जास्त संख्येने जाहिराती निघत नाही. काही व्यवस्था आहे सरकार करणार का विद्यार्थ्यांच्या या नोकर भरतीची? आता 20,000 पोलीस भरती निघाली, त्याच्यानंतर मराठा आरक्षणाला स्टे मिळाल्यानंतर जे पाईपलाईनमध्ये अडकले, म्हणजे ज्यांचं सगळं पूर्ण झालं फक्त रिक्रुटमेंट लेटर होतं, ती जवळजवळ 2,000 जास्त आपण 1,000 जास्त दिली, जॉईन झाले, अजूनही 1,000 दिले जातील. आणि त्यामुळे सगळ्या डिपार्टमेंटना माननीय मुख्यमंत्री महोदयाने आदेश दिलेले आहेत की तुमच्या डिपार्टमेंट, आम्ही आता 2,072 प्राध्यापकांची रिक्रुटमेंट घोषित केली आणि सगळी प्रोसेस सुरू झाली. 75 देशाच्या स्वातंत्र्याला झाली, त्यामुळे 75,000 रिक्रुटमेंट झाली पाहिजे हा माननीय एकनाथजी आणि देवेंद्रजींचा संकल्प आहे. सगळ्या डिपार्टमेंटने त्या दृष्टीने आपापल्या वॅकन्सीज काढायला सुरुवात केली. आपण बघितलेलं असेल, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जी अमृत महोत्सवी 75,000 पदांची भरतीची घोषणा माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली होती, तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पदभरतीला त्यांची सुरुवात झालेली आहे, ज्याच्यामध्ये शिक्षण विभागामधील ही जो प्राध्यापक पदांची भरती जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी काढलेली आहे, त्याची प्रोसेस सुरू केलेली आहे, लवकरच त्याची ही जाहिरात प्रसिद्ध होईल. परंतु या ठिकाणी 75,000 पदांची भरती केली जाते प्रत्येक डिपार्टमेंटमधून, 2019 राहिलेल्या पदभरती कधी करणार हाही प्रश्न आहे. कारण की आपल्याला माहिती असेल पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद भरती, आरोग्य विभाग भरती, पोलीस भरती 2019 पार पडली, परंतु ह्या बाकी विभागांचं काय, ज्या ठिकाणी 2019 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, आरोग्य भरतीचं काय, जी की गटक आणि ड ची परीक्षा रद्द केली मागील सरकारने, तर ती नव्याने घेतली जाणार होती, त्याचं काय, तिची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार, याविषयी मात्र कोण बोलत नाही. परंतु नवीन घोषणा मात्र या ठिकाणी होताना दिसत आहेत, फक्त जी की 75,000 पदांची पदभरती जी आहे ती केली जाणार आहे, त्याची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, असं आपण आत्ताच या ठिकाणी ऐकलेलं असेल. ज्याच्यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं की त्यांच्या विभागामधील प्राध्यापक पदांची भरती जी आहे, ज्याच्यामध्ये 2,000 जास्त पदांची या ठिकाणी भरती केली जाणार आहे, आणि पोलीस भरतीची प्रक्रिया सुरूच आहे, त्याची ही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता महत्त्वाचं आहे राहिलेल्या पदभरती कधी करणार, कारण की विद्यार्थ्यांचं ऑलरेडी वय जे आहे ते वाढलेलं आहे कोविड काळामुळे. त्याचबरोबर ह्या पदभरत्या 2019 जाहिरातीमध्ये त्यांनी फॉर्म भरलेले, त्याचा अभ्यास केलेला आहे, परंतु वय वाढलेलं आहे. आता नंतर ह्या घोषणा जी केलेली आहे 75,000 पदांची अमृत महोत्सवी मेगा भरती, तर ती पदभरती नेमकी कधी करणार, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जाहिरात कुठल्या डेट येणार, फक्त या ठिकाणी सांगितलं जात आहे की प्रत्येक विभागाला मात्र आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी की लवकरात लवकर पदभरती करा, परंतु ॲक्च्युअलमध्ये त्यांचं वेळापत्रक मात्र त्यांनी प्रसिद्ध केलेलं नाही की ह्या या तारखेपर्यंत जाहिरात प्रसिद्ध झाली पाहिजे, ह्या या तारखेपर्यंत परीक्षा झाल्या पाहिजेत, निकाल लागला पाहिजे, तशा पद्धतीची नियमावली कुठंही आपल्याला पाहायला दिसत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण एवढीच माहिती, या ठिकाणी महत्त्वाचा अपडेट घेतलेला आहे की पालकमंत्री पुण्याचे त्यांनी विद्यार्थी मित्रांनो काल या ठिकाणी माहिती देताना सांगितलेलं आहे की 75,000 पदांची पदभरती आम्ही करतोय. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत प्रत्येक डिपार्टमेंटला त्या पद्धतीने, कारण की त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारलेला होता की पदभरती महाराष्ट्रामध्ये भरती जी आहे ती निघत नाही आहे, 4-4 झालेली आहेत, तर त्या पद्धतीचं काय नियोजन आहे त्यासाठी, त्यावर बोलताना त्यांनी हे उत्तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघूयात आता कधीपर्यंत विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक डिपार्टमेंटमधून जाहिरात येते या 75,000 पदांची. त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या उच्च शिक्षण विभाग जो आहे त्याच्यामध्ये तर प्राध्यापक पदांची त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू आहे, पोलीस भरतीचीही भरती प्रक्रिया सुरू आहे, तर बाकी डिपार्टमेंट कधीपर्यंत जाहिरात प्रसिद्ध करतायत त्याची मात्र वाटच आपल्याला बघावी लागते. परंतु जसं अपडेट येईल तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. कधीपर्यंत जाहिरात येते ते पाहणं गरजेचं असणार आहे या ठिकाणी. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती, अजून काय अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवलं जाईल. धन्यवाद.